ओके सो इन लास्ट लेक्चर वी हैव डिराइव द इक्वेशन फॉर द फ्रीक्वेंसी ऑफ 2 degree ऑफ फ्रीडम सिस्टम. आई एम गोइंग टू ड्रॉ दैट सेम सिस्टम हियर. स्प्रिंग मास स्प्रिंग K1, K2, K3, M1, M2, displacement X1, displacement X2. After solving the differential equation for this system, we have 2 values of omega n. त्याला आपण ओमेगा 1 म्हटलं होतं. नॅचरल फ्रिक्वेन्सी 1 अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी 2. वन फॉर्म्युला वॉज रूट के बाय एम अँड सेकंड फॉर्म्युला वॉज के प्लस टू के टू डिवाइड बाय एम. डिपेंडिंग अपॉन द कंडिशन दिस व्हॅल्यू इज गोइंग टू चेंज. सी, टू सॉल्व दिस वी हॅव कन्सिडर्ड वन केस वेअर we have taken K1 is equal to K3 is equal to K and M1 is equal to M2 is equal to M. प्रत्येक वेळेलाच असं असेल असं नाही. डिपेंडिंग अपॉन द कंडिशन दीज व्हॅल्यूज आर गोइंग टू चेंज, बट फॉर दिस पर्टिक्युलर केस दीज आर द 2 काय नॅचरल फ्रिक्वेन्सीज. ओके, नाव व्हाईल सॉल्विंग दिस द इक्वेशन नंबर 4 and 5, इट वॉज X1 by X2 is equal to and X1 by X2 is equal to. बरोबर आहे ना, असे दोन इक्वेशन आलेले. अँड इन दॅट डेरिवेशन इक्वेशन 4 and इक्वेशन 5 आपण काय केलेले, इक्वेट केलेले. सो बाय इक्वेटिंग दीज 2 इक्वेशन्स वी हॅव सॉल्व टू गेट ओमेगा N1 अँड ओमेगा N2. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस X1 and X2. These X1 and X2 are called as mode shifts. Mode shifts. In numericals, they are going to determine X1 by X2, that is mode shape. Now, what is this mode shape? See, this is the displacement of mass 1. This is the displacement of mass 2. Ahe na? कॅपिटल X1 म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड ऑफ 1. कॅपिटल X2 ॲम्प्लिट्यूड ऑफ 2. थोडक्यात तुम्ही म्हणा डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ 1 अँड मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ 2. सपोज दिस रेशो इज 1/2. आफ्टर सॉल्विंग इफ यू गेट दिस रेशो 1/2, याचा अर्थ काय? X1 इक्वल टू X2 is equal to 2. Yacha artha kay? The displacement of mass 1, if it is 1, then displacement of mass, it will be 2. Ani jar he plus asel, tar it is in same direction. Mi kay mhantoy lakshat alay kay? X1 is equal to 1, X2 is equal to 2. Okay? And jar answer plus asel, tar displacement in same direction, then it is represented by, mi ata te represent karun dakhavtoy, laksh dya. Mode shapes are represented by, laksh dya, here displacement of mass 1, it is 1, that is X1. Displacement of mass 2, it is 2, that is X2. This point is fixed. This point is fixed. This is the displacement diagram where X1 and X2 are मोड शेप्स. हे काय आहेत? मोड शेप्स. म्हणजे आता गंमत बघा, हा पॉईंट काय आहे? फिक्स. ह्या मासची डिस्प्लेसमेंट किती आहे? X2. इफ यू वॉन्ट द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस पॉईंट, देन इट विल बी दिस वन. इफ यू वॉन्ट द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस पॉईंट, दिस वन. कळलं? फक्त आता तुम्ही म्हणणार डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड व्हायला, तुम्ही हॉरिझॉन्टल का दाखवल्या? एकाच लाईनवरती डिस्प्लेसमेंट दाखवलं तर तुम्हाला व्हिजिबल होतील का व्यवस्थित? सो आय हॅव शोन द डिस्प्लेसमेंट विच इज इन वाय डायरेक्शन. मी त्या कशामध्ये दाखवल्या? इन एक्स डायरेक्शन फॉर बेटर विजिबिलिटी. सो इथं डिस्प्लेसमेंट जेवढी झाली आहे, दॅट आय हॅव शोन हियर.
डिस्प्लेसमेंट ऑफ मास शोन आय हॅव शोन हियर आणि ही काय त्याची डिस्प्लेसमेंट डायग्राम अँड एक्स वन अँड एक्स टू आर कॉल्ड ॲज मोड शेप्स. नाव कन्सिडर अनादर वन केस. इफ एक्स वन बाय एक्स टू रेशो इज मायनस, आता ते मायनस वन बाय टू नाही, थ्री बाय फोर, फाय बाय सेवन, काही पण येईल. आय हॅव टेकन वन एक्झाम्पल मायनस वन बाय टू. आता याचा अर्थ काय? मायनस वन बाय टू, बोथ द डिस्प्लेसमेंट्स आर इन अपोजिट डायरेक्शन. याचा अर्थ सपोज एक्स वन इज डाऊनवर्ड, देन एक्स टू विल बी अपवर्ड. सिस्टीम व्हायब्रेट होताना हा खाली आला आहे म्हणजे हा खाली जायला पाहिजे असं नाही आहे. इट मे कम अपवर्ड, बरोबर आहे ना? कसंही होऊ शकतो आहे व्हाईल व्हायब्रेशन. सो इफ इट इज मायनस देन बोथ द डिस्प्लेसमेंट्स आर इन अपोजिट डायरेक्शन. इन दॅट केस दिस डिस्प्लेसमेंट डायग्राम आय विल शो x1 it is 1 and x2 it is 2, 1 2, but in opposite direction. So if I draw the displacement diagram, end point fixed, so it is 0, end point 0, x1 x2. Now here you can see displacement of this point, displacement of this point आहे काय? झिरो. म्हणजे सगळे पॉईंट व्हायब्रेट व्हायलात, डिस्प्लेस व्हायलात, फक्त हा पॉईंट काय आहे? फिक्स आहे, मूव होत नाही आहे. डिस्प्लेसमेंट इज झिरो. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज नोड. ह्या पॉईंटला काय म्हणतात? नोड. मग कधी कधी असं म्हणतात, व्हाईल सॉल्विंग दिस न्यूमरिकल डिटरमाइन द नोड पॉईंट. मग आता तुम्हाला नोड पॉईंट काढण्यासाठी काय पाहिजे? यू विल रिक्वायर x1 and x2. x1 x2 म्हणजे काय? मोड शेप्स. सो यू हॅव टू ड्रॉ द मोड शेप डायग्राम वेअर यू हॅव टू शो द ऑल द डिस्प्लेसमेंट्स. आणि एकदा डिस्प्लेसमेंट दाखवल्या, यू नो दिस डिस्टन्स, यू नो दिस व्हॅल्यू, यू नो दिस व्हॅल्यू, बाय युझिंग सिमिलर ट्रायंगल्स यू कॅन डिटरमाइन दिस डिस्टन्स. बरोबर? दोन सिमिलर ट्रायंगलची साईडचे रेशो घेतले, तुम्हाला हे डिस्टन्स मिळेल. अँड दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज नोड. आता नोड म्हणजे काय सांगा? द पॉईंट ऑन द व्हायब्रेटिंग बॉडी वेअर द पॉईंट इज हॅविंग डिस्प्लेसमेंट इक्वल टू झिरो. मोड शेप्स म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट ऑफ मास वन अँड डिस्प्लेसमेंट ऑफ मास टू ॲट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट. ह्याला काय म्हणायचं? मोड शेप. आणि याला म्हणायचं मोड शेप डायग्राम. म्हणून मी मुद्दामून मोड शेप डायग्राम पॉझिटिव्हची पण दाखवली आणि निगेटिव्हची पण दाखवली. तो मी जो न्यूमरिकल पाठवलो आहे ना, इक्वेशन 23 बहुतेक, त्याच्यामध्ये मी मोडशेप डायग्राम मे बी ड्रॉ केली असेल. हां, फक्त या आहे त्या व्हॅल्यू फक्त काय करायचं असतं? आपल्याला ड्रॉ करायचे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज मोडशेप डायग्राम. ओके, नाव अजून एक कन्सेप्ट आहे ती सांगतो. देर इज अनादर वन कन्सेप्ट इन दिस टू डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. सपोज इन द न्यूमरिकल दे हॅव गिवन टू मासेस M1 and M2 which are connected by one spring. Displacement of mass 1 is x1, displacement of mass 2 is x2. ही 1D सिस्टीम आहे का 2D आहे? 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम का? येस. विल हॅव टू गिव द टू व्हेरिएबल्स टू डिफाईन दिस सिस्टीम. म्हणजे ही काय? 2D आहे. गंमत बघा, ही सिस्टीम आणि ही सिस्टीम जर बघितली तर ह्याचं डेरिवेशन तुमचं अर्ध्या पानात संपेल. बट टू सॉल्व विल रिक्वायर 2 to 3 पेजेस टू सॉल्व धिस सिस्टीम. आता हे एकदम कमीमध्ये का होणार आहे? वेन यू आर गोईंग टू ड्रॉ FBD देअर विल बी ओनली वन फोर्स डिपेंडिंग अपॉन द कंडिशन, x1 ग्रेटर दॅन x2 और x2 ग्रेटर दॅन x1. काहीतरी एक घ्या, म्हणजे एकतर ॲरो बाहेर जातील किंवा एकतर ॲरो आत येतील. आता याचं जर इक्वेशन दिलं तर काय होणार? झिरो इज इक्वल टू दिस फोर्स इंटू इनर्शिया फोर्स. झिरो इज इक्वल टू दिस फोर्स इंटू इनर्शिया फोर्स. अँड इट इज व्हेरी मच इझी टू सॉल्व. पण गंमत बघा, आता हे सॉल्व केले, FBD देन इक्वेशन्स, पुट ऑल द व्हॅल्यूज, फायनली यू विल गेट ओमेगा N1 अँड ओमेगा N2. बरोबर मिळणार ना?
when you are going to solve this equation, one value of omega will be 0 and second will be काय पण किंमत येईल डिपेंडिंग अपॉन द कंडिशन के डिवाइड बाय काय तर असेल हां डिपेंडिंग अपॉन द कंडिशन म्हणजे काय झालं या सिस्टीम मध्ये किती फ्रिक्वेन्सी यायला पाहिजे होत्या किती फ्रिक्वेन्सी आल्या एकच अशी जी सिस्टीम असते दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज सेमी डेफिनाइट सिस्टीम क्या सिस्टीम लगा मैंने से सेमी डेफिनाइट सिस्टीम इन सेमी डेफिनाइट सिस्टीम वन फ्रिक्वेन्सी इज झिरो आणि रिमेनिंग वन विल बी ॲक्टिंग विथ द सिस्टीम म्हणजे सिस्टीमप्रमाणे ती असणार आहे अशा सिस्टीमला काय म्हणायचं सेमी डेफिनाइट सिस्टीम हे बघून काय आहेत मोड शेप्स आणि हे काय त्याचं एक्स वन बाय एक्स टू आणि हा पॉईंट कुठला आहे नोड हे मुद्दाम का सांगितलं कारण की लास्ट लेक्चरमध्ये हे काय होणं काय पॉसिबल नव्हतं म्हणून ह्या गोष्टी सांगितल्यात बट इन द न्यूमरिकल्स दे आर गोइंग टू आस्क टू ड्रॉ मोड शेप्स टू डिटरमाइन नोड आणि कधी कधी असं मेन्शन करतात डिराइव द इक्वेशन फॉर सेमी डेफिनाइट सिस्टीम काय म्हणणार आहेत डिराइव द इक्वेशन फॉर सेमी डेफिनाइट सिस्टीम मग तुम्हाला सेमी डेफिनाइट सिस्टीम काय ते माहीत पाहिजे सो इफ यू नो द सेमी डेफिनाइट सिस्टीम डायरेक्टली यू कॅन ड्रॉ टू मासेस अटॅच बाय वन स्प्रिंग अँड सॉल्व मीन्स डिराइव द इक्वेशन विल गेट द आन्सर समजले सगळ्यांना काय आहे ते ओके चलो नेक्स्ट लेक्चरला बावन एक डेरिवेशन घेणार आहे अजून दोन डिग्री ऑफ फ्रीडमचं टॉर्शनल व्हायब्रेशन अँड देन वील सी द न्यूमरिकल्स ओके सो वील स्टॉप हियर जर कोणाला बावन डाऊट असेल तर विचारा